आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. कोरोची जलस्वराज्य प्रकल्प 2011 मध्ये कार्यान्वित झाल्यापासून हा प्रकल्प ग्रामपंचायतीकडे हस्तांतरणाची मागणी होत होती. यासाठी जलस्वराज्य प्रकल्प बचाव कृती समितीनं केलेल्या आंदोलनाला यश आलं असून गट विकास अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती डीपी पिष्टे आणि आनंदा शेट्टी यांनी पत्रकारांना आज दिली. हातकणंगले तालुक्यातील कोरोची गावाची लोकसंख्या 50,000 अधिक आहे. या गावासाठी जलस्वराज्य प्रकल्पातून 5 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण केंद्र आणि 9 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर तो ग्रामपंचायतीकडे पूर्ण करणं आवश्यक होतं, मात्र 2011 साली प्रकल्प कार्यान्वित झाला असला तरी अद्याप त्यावर प्रकल्प समितीचं नियंत्रण आहे. हा प्रकल्प विस्तारीकरणासाठी शासनाकडून 2.25 कोटी रुपये मंजूर असले तरी प्रकल्प ग्रामपंचायतीच्या ताब्यात नसल्याने शासनाचा निधी ग्रामपंचायतीला मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रकल्प बचाव कृती समितीनं हा प्रकल्प ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यासाठी आंदोलन करून शासन दरबारी पाठपुरावा केला. वारंवार आंदोलनं करूनही दखल घेतली जात नव्हती, त्यामुळे कृती समितीनं प्रकल्प ग्रामपंचायतीकडे त्वरित हस्तांतरित न केल्यास 25 सप्टेंबर पासून उपोषणाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन हातकणंगलेचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी आज प्रकल्प हस्तांतरणाचे आदेश देत आंदोलन मागे घेण्याबाबत पत्र ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिल्यानं उपोषण स्थगित करण्यात आलं आहे. मात्र गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्वरित प्रकल्प हस्तांतरित न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा डीबी पिष्टे आनंदा शेट्टी यांनी दिला आहे. प्रकल्प बचाव कृती समितीनं केलेल्या आंदोलनाला यश आलं असून प्रकल्प हस्तांतरित झाल्यावर मासिक पाणीपट्टी कमी करून शासनाकडून विकास कामासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पिष्टे शेट्टी यांनी यावेळी सांगितलं. यावेळी सुरोज वराळे, सर्जेराव माने, संजय खारकांडे, मनोज खारकांडे, संजय कदम, शीतल पाटील आदी उपस्थित होते.